नमस्कार। बीएमएस झालं की विद्यार्थ्यांसमोर अनेक प्रश्न हे उभे असतात, त्याच्यामध्ये अगदी आपल्या बेसिक कन्सेप्ट म्हणजे मूलभूत सिद्धांत हे पक्के नाहीये हा असेल, किंवा ग्रॅज्युएशन चालू असताना वैद्यांकडे जायला न मिळाल्यामुळे प्रॅक्टिस कशी करावी याचा पुरेसा अंदाज नसतो। तो अंदाज असेल तरी सुद्धा बरेचदा कर्मचिकित्सेचे अनेक विध रुग्ण बघितले असंही नसतं, आणि हे सगळं असेल तरी सुद्धा प्रॅक्टिस सुरू करताना एक क्लिनिक किंवा हॉस्पिटल हे कसं चालवावं, त्याची मॅनेजमेंट कशी असावी याचे सुद्धा अंदाज हे कमी पडतात। या सर्व प्रश्नांची उत्तर हवी असतील तर पुनर्वसू चिकित्सालय व पुनर्वसू आयुर्वेद प्रबोधिनी यांनी एकत्रितरित्या केलेले दोन कोर्स हे आपल्याला निश्चितच उपयोगी पडतील। पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन पंचकर्म चिकित्सा आणि सर्टिफिकेट कोर्स इन आयुर्वेद हॉस्पिटल मॅनेजमेंट। आता आपण बघूया की या कोर्सेस मध्ये आपल्याला नक्की काय शिकायला मिळणार आहे। याच्यामध्ये तीन भाग आहेत, एक लेक्चर सिरीज आहे 3 महिन्यासाठी, हा कालावधी फिक्स असेल। याच्यामध्ये संहिता बेस्ड सगळे सिद्धांत एकदा रिवाईज केले जातील आणि त्याच्यानंतर पंचकर्माशी आधारित जे एक अध्याय असतील ते सुद्धा सटीक शिकवले जातील। त्याच्यानंतर दुसरा जो भाग आहे तो पीजीडीपीसीचा कोर्स आहे, त्याच्यामध्ये 6 महिन्याची इंटर्नशिप आहे। या इंटर्नशिपमध्ये तुम्हाला वेगवेगळी पंचकर्माचे उपक्रम हे सगळं बारकाईने बघायला मिळेल। पेशंटची परीक्षण कसं केलं जातं पंचकर्मासाठी त्याची माहिती मिळेल, त्याचं प्रॅक्टिकल दिलं जाईल। पेशंटप्रमाणे आणि व्याधीप्रमाणे औषध योजना कशा करायच्या, औषधांचं प्रमाण कसं ठरवायचं, व्यापदांची चिकित्सा, या सगळ्या गोष्टी प्रत्यक्ष करायला मिळतील आणि बघायलाही मिळतील। त्यामुळे दृष्टकर्मा आणि कर्माभ्यास या दोन्ही गोष्टी इथे प्राप्त होतील। दुसरा जो कोर्स आहे हॉस्पिटल मॅनेजमेंटचा, त्याच्यामध्ये 9 महिन्याची हाऊसमॅनशिप आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला स्टायपेंड दिला जाईल। त्याच्यामध्ये पीजीडीपीसीमध्ये जी जी काही माहिती मिळणार आहे ती सगळी माहिती आहेच। याच्याशिवाय हॉस्पिटल सुरू कसं करायचं, इनडोअर वाढवायचं कसं, पेशंट रेकॉर्ड्स कशी ठेवायची, मेडिको लिगल आस्पेक्टसाठी काय काय लागतं, इन्फ्रास्ट्रक्चर कसं करायचं, परिचारकांचे वगैरे म्हणजे पर्सनल मॅनेजमेंट कशी करायची आणि फायनान्शियल मॅनेजमेंट कशी करायची, अशी सगळी माहिती याच्यामध्ये मिळेल। शिवाय जी काही स्पेशलाइज ओपीडीज काढायचे असतील किंवा काही स्पेशलायझिंग करायचं असेल तर कॉस्मेटॉलॉजी, स्पोर्ट्स मेडिसिन याच्यासारखी लेक्चर्स असतील त्याच्यामध्ये तुम्ही तज्ज्ञता मिळवू शकता। अशी ही जी युनिक अपॉर्च्युनिटी तुमच्यासमोर आलेली आहे त्याचा तुम्ही सगळ्यांनी जरूर लाभ घ्या आणि या कोर्सला जॉईन व्हा। याच्यामध्ये लेक्चर्सचा भाग फक्त ठराविक आहे आणि हाऊसमॅनशिप आणि इंटर्नशिपचा जो कालावधी आहे तो तुम्ही तुमच्या सोयीने लेक्चर्सच्या मागे पुढे फ्लेक्झी टाईममध्ये करू शकता। नमस्कार। पुनर्वसू चिकित्सालयाची स्थापना पुण्यामध्ये कैलासवासी वैद्य मावा कोल्हटकर सरांच्या प्रेरणेने त्यांच्याच विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन 23 वर्षापूर्वी केली। शुद्ध आयुर्वेदाची चिकित्सा करण्यासाठी शुद्ध आयुर्वेदीय निदान आवश्यक असते, त्याच्याच आधारे आयपीडी ओपीडी येथे क्रिटिकल व ॲक्यूट केसेस ह्या मॅनेज केल्या जातात। पुनर्वसू चिकित्सालयाची स्वतःची अशी भक्कम औषधशाळा आहे ज्याच्या पाठीमागे वैद्य विवेक साने सर आहेत जे की राष्ट्रीय गुरु आहेत। पुनर्वसू आयुर्वेद प्रबोधिनीच्या माध्यमातून अनेक कार्यशाळा व्याख्यानमाला घेतल्या गेलेल्या आहेत, तसेच पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन पंचकर्म व सर्टिफाईड कोर्स ऑफ आयुर्वेदिक हॉस्पिटल मॅनेजमेंट या माध्यमातून महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर अनेक विद्यार्थी तयार होण्याचे काम झाले। विद्यार्थ्यांमध्ये ॲक्यूट कंडिशनमध्ये चिकित्सा होताना पाहिल्यास क्रॉनिकमध्ये करण्याचे धारिष्ट्य याच कोर्सच्या माध्यमातून पास झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये आहे। या कोर्ससाठी शिकवणारे फॅकल्टी मेंबर्स हे स्वतः शास्त्रोक्त व शुद्ध आयुर्वेदाची चिकित्सा करणारे वैद्य आहेत, यांचा अनुभव कोर्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना निश्चित बळ देतो। अशा प्रकारे पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन पंचकर्म किंवा पोस्ट ग्रॅज्युएट सर्टिफाईड कोर्स ऑफ आयुर्वेदिक हॉस्पिटल मॅनेजमेंट असा केल्यामुळे आपण स्वतःचे पंचकर्माचे चिकित्सालय ग्रामीण किंवा शहरी भागात तसेच सुसज्ज आयुर्वेदिक हॉस्पिटल टाकण्याचा आत्मविश्वास संपादित कराल याची आम्हास खात्री वाटते। कोर्स शेड्यूल व त्याच्या फी स्ट्रक्चर विषयीची माहिती वैद्य मनस्विनी मुळे फोन नंबर 9766633021 यावर तुम्हाला मिळू शकेल। धन्यवाद।